नमस्कार, एम पी एस सी स्पर्धा परीक्षा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. एम पी एस सी 2020 राज्यसेवा पूर्वपरीक्षा तसेच कंबाईन फॉरेस्टच्या सर्व एक्झामसाठी जे एक्झाम ओरिएंटेड जे महत्त्वाचे असे प्रश्न आहेत ते मी घेऊन आलो आहे. तर पाहूया या प्रश्नांचा तुम्हाला खूप उपयोग होईल येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी. तर वेळ न वाया घालवते आपण पाहूया काही महत्त्वाचे प्रश्न. आज आपण मध्ययुगीन भारत व भूगोल या विषयावरती प्रश्न घेतलेले आहे. जे सी लॉंगमधले क्वेश्चन आहेत, तर एन सी आर टीचा आधार घेतलेला आहे मध्ययुगीन भारताच्या प्रश्नांसाठी. तर बघूया, अरल समुद्र हा कोणत्या दोन देशामध्ये येतो किंवा कोणत्या देशामध्ये येतो हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न घेण्यामागे पहिलं कारण म्हणजे सध्या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये हा जो समुद्र आहे तो आटून चालला आहे किंवा त्याची पाण्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी होत आहे. तर हा कोणत्या दोन देशामध्ये येतो किंवा कोणत्या देशामध्ये येतो असा प्रश्न आहे. तर बघा, तुर्कमेनिस्तान, दुसरा आहे उझबेकिस्तान व ताजिकिस्तान, तिसरा आहे कझाकिस्तान व उझबेकिस्तान, चौथा आहे अझरबैजान व उझबेकिस्तान. व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचं उत्तर स्वतः देऊ शकता, ठीक आहे. तर याच्या अगोदर आपण हा नकाशा बघूया. तर याचं उत्तर जे आहे ते हा देश जो दिसतो तुम्हाला कझाकिस्तान आणि त्याच्या खाली आहे उझबेकिस्तान. तर कझाकिस्तान व उझबेकिस्तान या दोन देशांच्या मध्ये हा अरल नावाचा समुद्र येतो सफेद रंगाचा. तर हा ग्लोबल वॉर्मिंगच्या दृष्टिकोनातून म्हणजे याला ज्या नद्या मिळतात, आता हा लँडलॉक आहे त्यामुळे याला ज्या नद्या मिळतात त्यांचं प्रमाण खूप कमी आहे. पाणी यातलं खूप, त्याच्यावरती धरणं बांधली गेल्यामुळे याचं पाणी खूप कमी मिळतं या समुद्राला, त्यामुळं हा समुद्र आटत चाललेला आहे, ठीक आहे. तर हे महत्त्वाचं असं एक प्रश्न येऊ शकतो. तसेच या साईडला इकडं कॅस्पियन समुद्र आहे, तर याला लँडलॉक, याला जी राष्ट्र आहेत ती कोणती आहेत असा प्रश्न येऊ शकतो. तर इराण हे राष्ट्र आहे, इकडं अझरबैजान दिसतं आहे आपल्याला, तुर्कमेनिस्तान आहे, कझाकिस्तान आहे, ठीक आहे. तर ही रशिया पण त्याला लागलेली आहे एका बाजूनं. तर ही अशी राष्ट्रं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किंवा ही जी वेगवेगळी राष्ट्रं आहेत, आता जर तुम्ही बघितलं तर उझबेकिस्तान हे लँडलॉक आहे, किर्गिस्तान हा चीनला लागून आहे, ताजिकिस्तान हा चीनला लागून आहे. तर हे असे प्रश्न येऊ शकतात. तर याचं अचूक उत्तर आहे कझाकिस्तान व उझबेकिस्तान, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आपण पाहूया. खालील राज्ये त्यांच्या समुद्रकिनाऱ्यांच्या लांबीनुसार उतरत्या क्रमानुसार लावा. पहिला आहे ओडिसा, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल. केरळ, ओडिसा, कर्नाटक व पश्चिम बंगाल, कर्नाटक, ओडिसा, केरळ, कर्नाटक, ओडिसा, केरळ, पश्चिम बंगाल. आता उतरता क्रम म्हणजे समुद्र किनाऱ्यांची लांबी सगळ्यात जास्त कुणाची आहे त्यानुसार मग कमी 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 करत या. तर एक लक्षात घ्या, गुजरात या राज्याला समुद्र किनारपट्टी जास्त आहे, त्यानंतर तमिळनाडू, ठीक आहे, त्यानंतर आंध्र प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्र असा क्रम आहे. तर एकूण 8 राज्यांची सीमा या समुद्राला लागलेली आहे, ती आहेत गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल. 9 राज्यांची, माफ करा, आणि 3 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर गुजरात या राज्याला समुद्र किनारपट्टी जास्त आहे. त्यानंतर जर पाहिला तर ही प्रत्येकाची रेंज आपण पाहतो आहे. तर गुजरातला बघा, आंध्र प्रदेश 2 नंबरला आहे, तमिळनाडू 3, महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे, केरळ 576 आहे, ओडिसा 476 किलोमीटर आहे. तर आपल्याला याच्यावरून प्रश्न बघायचा आहे. तर ओडिसा राज्याची, केरळ हे सगळ्यात जास्त लांबी असलेलं राज्य दिसतं आपल्याला आपल्या पर्यायामधून, त्यानंतर ओडिसा हा क्रमांक येऊ शकतो. तर आपण बघूया एका पाठोपाठ एक यांची उत्तरं. तर बघा, पहिलं जे आहे तर केरळ या राज्याची किनारपट्टी जास्त आहे, त्यानंतर ओडिसा, ठीक आहे. तर कर्नाटक राज्याची जर आपण पाहिली तर कर्नाटक राज्य हे 3 नंबरला येतं, कर्नाटक. त्यामुळे केरळ, ओडिसा, कर्नाटक व पश्चिम बंगाल हे याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, जगातील मुख्य वाळवंट व प्रदेश यांच्या योग्य जोड्या लावा. अटाकामा हे वाळवंट आहेत आणि त्यांना कुठं येतात ती, त्यांचं लोकेशन असं सांगितलेलं आहे. अटाकामा दक्षिण अमेरिका खंड व गोबी वाळवंट मंगोलिया. पर्याय क्रमांक 1 दोन्ही बरोबर, पर्याय क्रमांक 2 दोन्ही चूक, फक्त अ बरोबर की फक्त ब बरोबर, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येऊ शकतो. हा यू पी एस सीचा पॅटर्न आहे, तर तुम्हाला अशा टाईपचे पण प्रश्न येऊ शकतात, ठीक आहे. तर आपल्याला एक लक्षात राहिलं पाहिजे की गोबी वाळवंट जे आहे ते चीन व मंगोलिया या दोन देशांच्या दरम्यान पसरलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक ब हे बरोबरच आहे. तर अटाकामा हे सुद्धा बरोबर आहे, त्यामुळे दोन्ही बरोबर हे याचं अचूक उत्तर आहे. तर बघा, अटाकामा जर तुम्ही पाहिला तर दक्षिण अमेरिकेतला जो चिली आणि पेरू हा जो प्रदेश दिसतो तर त्याच्यामध्ये दिसतो हा अटाकामा. आणि इकडे जर गोबी वाळवंट बघितला तर ते आशियामध्ये येतं, चीन व मंगोलिया. तर मंगोलिया हा त्यातला मुख्य भाग आहे.
तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर महत्त्वाची दुसरी वाळवंट आहे अटॅकामाच्या खाली, पॅटोगोनियन आहे, आफ्रिकेमध्ये नामिबिया कलाहारी आहे, हां तर ऑस्ट्रेलियामध्ये पण हे इथं वाळवंटी प्रदेश आहे, तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मोहावे ॲरिझोना आहे, अमेरिकेमधले काही महत्त्वाचे वाळवंट आहेत, असा लक्षात ठेवा. प्रश्न हे जेसी लॉंगमधले आहेत, असे अशाच टाईपचे येऊ शकतात. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते सागरी प्रवाह हे शीत प्रवाह म्हणून ओळखले जातात. आता हे ओसियन करंट हा सेक्शन आहे, त्याच्यामध्ये उष्ण पाण्याचा म्हणजे वॉर्म करंट अँड कोल्ड करंट असे दोन प्रकार आहेत. तर शीत म्हणजे थंड, थंड म्हणजे कोल्ड करंट. तर यातले कोल्ड करंट कुठले आहेत, तर फ्लोरिडा, लॅब्राडोर, बेंगोला आणि सोमाली. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिला तर आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की कोल्ड करंट कसे असतात आणि वॉर्म करंट कसे असतात. तर या नकाशानुसार आपण जाऊ शकतो. जर जे इक्वेटरकडून म्हणजे विषुववृत्ताकडून जे पोलारकडे जातात म्हणजे ध्रुव पोलकडे जातात ते कोल्ड करंट असतात, आणि पोलकडून जे इक्वेटरकडे येतात ते उष्ण म्हणजे उष्ण करंट असतात किंवा वॉर्म करंट असतात. तर याच्यामध्ये जर बघितला तर बेंगुला हा जो आफ्रिकेला वळसा घालून जातो तो आहे कोल्ड करंट, ठीक आहे. त्यानंतर इतर जे आहेत, आता जर आपण यानुसार बघितले तर फ्लोरिडा हा सुद्धा कोल्ड करंट आहे, सॉरी फ्लोरिडा हा उष्ण वॉर्म करंट आहे, लॅब्राडोर, बेंगुला आणि सोमाली हे कोल्ड करंट म्हणून ओळखले जातात, शीत प्रवाह आहेत ते. त्यामुळे ब, क व ड हे अचूक पर्याय आहेत यातला. फ्लोरिडा हा उष्ण पाण्याचा आहे, ठीक आहे. तर कोल्ड करंटला कोणते फॅक्टर कारणीभूत आहेत, तर पृथ्वीचं फिरणं म्हणजे ज्याला रोटेशन्स म्हणतो आपण, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, तसेच वाऱ्याची दिशा, ठीक आहे. तर हे भरपूर असे फॅक्टर्स आहेत, तर हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याला आपण सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणतो, ते पण कारणीभूत आहे. हा एक महत्त्वाचा सध्याचा करंट अफेअरचा प्रश्न म्हणजे के विजय राघवन समिती कशाची संदर्भात आहे, तर ती सध्या 5G नेटवर्क लॉन्च करण्याचं चालू आहे. तर त्या संदर्भात के विजय राघवन समितीनं अभ्यास केला आहे, आणि तो केंद्र सरकारनं नेमलेली एक समिती आहे. मागं पाडगावकर समितीवरती एक प्रश्न आला होता, जी जम्मू काश्मीर राज्यांच्याबद्दल जी बाँड्रीचं बाँड्री संदर्भातली बाँड्री डिस्प्यूट किंवा बाउंड्री लाईन्स जे आहे ते आखण्यासंदर्भात होती, तर असे प्रश्न येऊ शकतात. पुढचा प्रश्न आपण इतिहासावरती घेतो आहे, मध्ययुगीन भारत जो आहे त्याच्यावरती आहे. याचा जो उल्लेख आहे तो आहे ल्युसेंट प्लस एनसेरटी या पुस्तकामधून घेतलेला आहे. तर तो राज्यकर्ता ओळखा, कोण आहे तो ओळखा. तर शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याने चांगले प्रयत्न केले, त्याने कागदी चलन सुरू केले. त्याला त्याच्या दरबारात इब्न बतुता हा आफ्रिकन प्रवासी होता. ऑप्शन आहेत मोहम्मद बिन तुगलक, इल्तुमश, जलालुद्दीन खिलजी की गियासुद्दीन तुगलक. तर एक लक्षात घ्या, आपल्याला माहीत असेल की कुतुबद्दीन ऐबक, त्यानंतर आलेले बलबन, त्यानंतर अल्लाउद्दीन जलालुद्दीन खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी आणि अल्लाउद्दीन खिलजी नंतर आलेला तुगलक घराणा, त्यामध्ये मोहम्मद बिन तुगलक हा महत्त्वाचा असा एक राज्यकर्ता होता. त्याचा त्यानं शेतीसाठी खूप चांगले प्रयत्न केले, म्हणजे शेतीमधलं जो सध्याचं जे कृषी खातं आहे तसंच त्यानं आपल्या राज्यामध्ये कृषी खातं केलं. तसेच अनेक जे पीक होते किंवा अनेक जे पदार्थ होते त्यांचे त्यानं भाव फिक्स केले. तसेच कागदी चलन, जे सध्या आपण चलन वापरतो रुपया किंवा इन टर्म्स ऑफ पैशामध्ये, तर त्या काळात त्यानं ते एक आभासी चलन किंवा प्रतिमात्मक चलन सुरू केलं, ते एक महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे शेतीच्या प्रश्नासोबतच त्यांच्या दरबारामध्ये एक महत्त्वाचा प्रवासी होता दक्षिण आफ्रिकेमधला, तो होता इब्न बतुता, आफ्रिका खंडातला होता. तर एक अबक हे मोहम्मद बिन तुगलक असे आहेत जुळणारे प्रश्न, त्यामुळे असे प्रश्न येऊ शकतात. पुढचं बघा, दिवान ई कोही हा विभाग कशाशी निगडीत आहे. तर हा दिवान ई कोही हा जो विभाग आहे तो तुगलक राजघराण्याशीच निगडीत आहे, मोहम्मद बिन तुगलकांशीच यानं केला होता हा, आणि त्याचा जो पुतण्या होता फिरोजशाह तुगलक यानं हे पुढं वाढवला. तर हा डिपार्टमेंट आहे, जसं कोही म्हणजे शेती, शेतीच्या संदर्भातला म्हणजे कालवे काढणे किंवा यमुना नदीचा जो प्रदेश आहे तर त्या ठिकाणी कालव्यांची सोय करणे, सिंचनाची सोय करणे, पिकांना पाणी देण्यासंदर्भात हा विभाग होता. शेतीसंदर्भातल्या सुधारणा म्हणजे गहू लावणे किंवा त्या काळातली जी महत्त्वाची पिकं होती ताग, तर त्या संदर्भातली जलसिंचन असा त्याचा आपण अर्थ घेऊ शकतो. त्यामुळे शेतीमधील सुधारणेच्या संदर्भात हा विभाग काम करत होता आणि तुगलक घराण्याशी संबंधित होता. पुढचा प्रश्न जर आपण पाहिला तर खालील दिल्ली सुलतानांचा योग्य कालानुक्रम लावा, म्हणजे सगळ्यात प्रथम कोण होता हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, जलालुद्दीन खिलजी, बलबन, अल्लाउद्दीन खिलजी की फिरोजशाह तुगलक,
तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न आपल्याला थोडा गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, सगळ्यात महत्त्वाचा आहे तो बलबन, कुतुबद्दीन ऐबकनंतर आलेला तो बलबन आहे ते लक्षात घ्या. त्यानंतर जलालुद्दीन खिलजी होता, त्यानंतर आलेला अल्लाउद्दीन खिलजी आणि फिरोजशाह तुगलक हा नंतरचा क्रम आपण त्यामध्ये घेऊ शकतो. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. तर हे असे महत्त्वाचे काही प्रश्न आपण घेतले. या प्रश्नांचा तुम्हाला नक्की फायदा होईल. पुढील माझे सर्व व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू.